पुण्यामध्ये सिंहगड रोड परिसरामध्ये अनेक भागांमध्ये 3 ते 4 फुटांपर्यंत पाणी साचलं. खडकवासला धरणामधून पाण्याचा विसर्ग करण्यात आल्यामुळे सिंहगड रोडवर असलेल्या अनेक सकल भागात पाणी शिरलं असून पाणी पातळीत वाढ झाल्यामुळे या भागात बचावासाठी आता NDRF सह जवान देखील तैनात करण्यात आले. त्याचबरोबर अनेक बचाव पथकं देखील तैनात करण्यात आली आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील एकतानगर येथे भेट देत नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली. यावेळेला तेथील स्थानिक नागरिकांनी त्यांच्यासमोर आपल्या तक्रारी देखील मांडल्या. यानंतर पवारांनी त्यांना मदतीबाबत आश्वासन देत आपलं मत व्यक्त केलंय. पाहणी केलेली आहे. आपण थोडस खडकवासल्याचं पाणी जास्तीच सोडायला सांगितलं आहे. दिवसा जेवढं धरण कमी करता येईल तेवढं कमी करण्याचा प्रयत्न आहे, जेणेकरून रात्री लोकांना त्रास होता कामा नये. आता आपण एकदा नगर जिथं पहिल्यांदा पाण्याने वेढलं गेलं त्या परिसरात आहोत. तिथं काही लोकांच्या ग्राउंड फ्लोअरचे फ्लॅट आहेत तिथं पाणी गेलं आणि काहींचे ग्राउंड फ्लोअरला दुकान आहेत तिथं पाणी गेलंय. आता मी राजेंद्र भोसले म्हणून आपले आयुक्त आहेत त्यांना इथले पंचनामे करायला सांगितलेले आहेत. स्थानिक लोकांचं म्हणणं आहे की जास्तीत जास्त 10-15 दुकानं आणि 80-85 घरं अशी त्याच्यामध्ये असतील, जी काही असतील त्या पद्धतीनं पंचनामे केले जातील आणि त्यांना काय सहकार्य करायचं ते सहकार्य राज्य सरकार आणि कॉर्पोरेशन मिळून त्या बाबतीमध्ये करेल. आता इथं बघितल्यानंतर इथं गणपतीचं मंदिर आहे, गणपतीच्या मागं मला इथनं पलीकडचा कोथरूडचा भाग स्थानिक नागरिकांनी दाखवला. त्यांचं म्हणणं की तिथं भराव झाला आहे, तो भराव झाल्यानंतर तिकडं पाणी न जाता पाणी इकडं दाबलं जात आहे असं इथल्या स्थानिक नागरिकांचं म्हणणं. नागरिकांचं म्हणणं असंही होतं की मागे जास्तीचं पाणी खडकवासल्याचं सोडलं जायचं तरी देखील आमच्याकडं कधी पाणी येत नव्हतं, मात्र ह्यावेळेस पाणी आलेलं आहे अशा पद्धतीनं त्यांचं म्हणणं आहे. आता पाऊस ओसरला, पाणी ओसरल्यावर आम्ही पुन्हा जलसंपदा विभागाला, आमच्या कॉर्पोरेशनला, अधिकाऱ्यांना असं सगळ्यांनी मिळून इथली पाहणी केली जाईल. आणि पलीकडच्या बाजूला खरोखरीच नदीमध्ये नदीच्या बाजूला तो भराव दाबला गेला आहे का आणि त्याच्यामुळं पाणी वहन करण्याची क्षमता ही कमी झाली आहे का, त्याची शहानिशा केली जाईल आणि त्याच्यातनं जर काही चुकीचं केलेलं असेल तर ते दुरुस्त करण्याची पण तयारी आम्ही लोकांनी ठेवलेली. मी आत्ता सांगितलं ना 15,000 क्युसेस होतं, ते थोडंसं जास्तीचं वाढवा, कारण मला संध्याकाळी 6 पर्यंत जेवढं खडकवासला कमी करता येईल तेवढं करायचं आहे. आम्हाला 6 पर्यंत खडकवासला 50% आणायचं, जेणेकरून रात्रीचा पाऊस पडला तरी खडकवासल्यामध्ये पाणी साठता यावं. आता काही जण म्हणाले अलर्ट दिला परंतु तो तिकडनं गेला आमच्याकडे आला नाही. आता जिथं काही आता आमच्या कॉर्पोरेशनलाही कळालंय, स्वतः राजेंद्र भोसले आयुक्त इथं आहेत, त्यांनी स्वतः पाहणी केली